टेकडावरती माळरानावरती एक आठ एकर क्षेत्र आहे तर त्या आठ एकरावरती सात एकरावरती अंजीर लागवड केली कर एक दोन एकरावरती एकर 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 आहे पुना अंजीर तीन एकरावरती आहे आणि जम्बू अंजीर हे दोन एकरावरती लागवड आहे ते जे माझी सोळा वर्षाची बाग आहे ती एकरी एकशे पंच्याऐंशी झाडं बसलेली आहेत त्याला गेल्या वर्षी एकवीस टनापर्यंत ॲव्हरेज मिळालेले आहे जी आता सात ते आठ वर्षाची झाड आहेत त्याला एक पन्नास साठ सत्तर किलोपर्यंत ॲव्हरेज मिळते आत्ता ही जी तुम्ही जी बघता ही दोन वर्षाची बाग आहे ह्याला तीस ते चाळीस किलो उत्पन्न पहिल्याच बहाराला नक्की मिळून जाईल आंजीर सुरुवातीला पंधरा बाय पंधरा फुटावरती लागवड केली आणि आत्ताचे जे प्लॉट आहेत गेले पाच सहा वर्षे झाले लागवडी केलेले आहेत त्याचे अठरा बाय अठरा फुटावरती लागवड केलेली आहे तर अंजीरचे छाटणीचं एक व्यवस्थापन तुम्हाला सांगायचं झालं तर तर काही लोक हार्ड छाटणी घेतात काही लोक टॉपिंग करतात तर काही लोक छाटणीही घेत नाही आता प्रत्येक भागात गेलं तर ज्या त्या भागातले लोक त्यांच्या त्या पद्धतीने त्यांना योग्य असेल ते करत राहतात आता आपण काय करतो एक एकदम हार्डछाटणी घेतो तर ही जी हार्ड छाटणी जी आहे हे आपण एकदम ही पूर्ण खाली घेतल्या जाते तरी हार्ड छाटणी ह्या पद्धतीत असते आता ही जी बाग आहे आता ही तीन महिने झाले चालू होऊन तर ह्या ठिकाणी कटिंग होतं ह्या ठिकाणी कटिंग होतं म्हणजे पूर्ण हा जाड स्टंप आहे आणि ज्यावेळेस कटिंग करताना आता नेक्स्ट टाईम आपण कटिंग करणारे तर हिथे कटिंग करणारे आपण ह्याला परत दोन स्टंप निघतात ह्यालासुद्धा आपण हिथे कटिंग करणार आहे ह्याला परत दोन स्टंप निघतात म्हणजे ह्याचा बुंदा हा मनकटाकत जाड आहे त्याच्यामुळं ह्याची जी फूट निघताना ही एकदम कणखर ताकदीशीर फूट निघते त्याच्यामुळं तुमचं पाण्याचं नियोजन जरी फसलं किंवा पाणी जास्त झालं नायट्रोजनचं प्रमाण जास्त झालं पाऊसकाळ जास्त झाला तर ही नुसती ग्रीप सूर्यप्रकाश घेण्यासाठी पळ काढते आता हात छाटणी घेत असताना ह्याच्यामध्ये फार मोठी रिस्क राहते आता जी रिस्क अशी राहते की जेणेकरून तुम्ही शेणखतं देता कोण कुठली ह्यापासून ह्याचा अभ्यास करावा लागतो कारण हाड छाटणी म्हणजे एकदम तुम्ही जाड स्टंपवरती त्याची छाटणी येते तर हार्ड छाटणी घेतल्यामुळं काय होतं त्या फुटीला त्या फुटीलासुद्धा तेवढी ग्रीप मिळते आणि ज्यावेळेस फूट बाहेर निघती त्यावेळेस तुमचं नायट्रोजनचं प्रमाण जर जास्त झालं नत्राचं प्रमाण जर जास्त झालं तर आगाऱ्यावरचे बरे जाण्याचे बरेचसे चान्सेस असतात की पेऱ्याचं अंतर लांब पडत जातं आणि पेऱ्याचं अंतर लांब पडलं ला, सेटिंग जास्त नाही झाली म्हणजे निश्चित तुम्हाला उत्पन्न कमी मिळालं त्याच्यामुळे सुरुवातीपासून नाताराचं प्रमाण तुमच्या यन पिकेचं म्हणजे व्यवस्थित काटेकोरपणाने त्याच्याकडे लक्ष देऊन ज्याला तेवढी गरजेचं आहे तेवढीच मात्रा देणं आवश्यक आहे तर ज्यावेळेस तुम्ही नायट्रोजनचं प्रमाण जास्ती देता तुम्ही यन के टाकता त्याच्यावेळेस तुम्ही यनचा विचार करत नाही युरिया बघायला गेलं तर मार्केटमध्ये फार सुस्त आहे त्याच्यामुळे लोकांच्या लक्षात येत नाही की नायट्रोजनचं प्रमाण किती टाकायचं किंवा तुम्ही जे वर्ण स्प्रे देता तुम्ही जे समजता की आपल्याला एक टॉनिक मारायचं आहे त्या टॉनिक म्हणजे काय ह्याचा पहिल्यांदा तुम्ही अभ्यास करा त्या टॉनिकमध्ये काय कंटेन्युस ह्याचा तुम्ही अभ्यास करा की ज्यावेळेस तुम्ही स्प्रे करता त्यावेळेस फुटीला जर ग्रीप बसली तर नुसता शेंडा पळ काढतं आणि शेंडा पळ काढला तर बाहेर माल सोडणार नाही सूर्यप्रकाश घेण्यासाठी नुसता शेंडा वरती चालणार आणि जेवढा जा जास्ती पाऊस पडेल तेवढं नायट्रोजनचं प्रमाण जास्त मिळणार तुम्ही खालनं ज्यावेळेस खतं देता त्याच्यामध्ये जर तुमचं नायट्रोजनचं प्रमाण जर जास्त गेलं तरी तो प्रॉब्लेम येणार आणि नायट्रोजनचं प्रमाण जर जास्त झालं पानांमध्ये तर पानांमध्ये लुसलशी पानं येतो आणि लुसलशी पाना झाला तर तुम्ही तांबेरा करप्याला बाग पडी पडू शकता आणि हार छाटणी घ्या घेतल्यामुळं काय होतं हे स्टंप सगळे तयार होतात बागेला पूर्ण प्रकारे आता तुम्ही बघत असताल तुम्हाला दिसत असेल सगळ्या बागेला हे स्टंप आहेत ही पहिलीच छाटणी आहे ह्या झाडाची आणि हा पहिलाच बहार आहे हे दोन वर्षाची ही बाग आहे आता ह्या हाड छाटणीमुळं कसं होतं की झाडाचा मोठ्या प्रमाणात विस्तार वाढत जातो दरवर्षी आपण झाडाची छाटणी केली तर एका फांद्याच्या दोन दोनच्या चार चारच्या आठ असा झाडाचा फार मोठा विस्तार वाढत जातो त्याच्यामुळं आपल्याला उत्पन्न पण जास्त प्रमाणात वाढलं जातं आणि ज्यावेळेस आपण हात छाटणी करतो हा शेंडा जो आहे हा आम्ही कुठेही स्टॉप करत नाही जेवढं त्या झाडाला वाढ वाढायचं तेवढं आम्ही वाढून देतो फक्त एक काळजी घेतो की झाडाला कुठल्याही प्रकारे रोग कुठल्याही प्रकारे तांबेरा करपा अजिबात पानांना शिवला नाही शेवटपर्यंत पान जर हेल्दी जर राहिलं तर तुमचं शेवटच्या पानापर्यंत फळाची चांगली क्वालिटी आणि फळाची बऱ्यापैकी साईज निघते त्याच्यामुळे एका स्टंपवरती तीस चाळीस पन्नास फळं एका स्टंपवरती फळं आता त्या खताचं नियोजन सांगायचं झालं जाल। तर ज्यावेळेस तुम्ही यन पिके टाकता सगळ्यात महत्त्वाचं ह्या हाट छाटणीला यनचं प्रमाण पूर्ण कमी द्या पूर्ण कमी द्या कारण तुम्ही जर नत्राचं प्रमाण जर वाढवलं आणि पाणी जर तुम्ही जर जवळ जर दिलं तर ह्याचा शेंडा ह्याची फूट ही पूर्ण सूर्यप्रकाशाच्या दिशेने पळ काढेल तुम्हाला जी सेटिंग होणं असतं जे महत्त्वाचं असतं जे पेऱ्यातलं अंतर महत्त्वाचं असतं हे तुम्हाला काय होईल हे तुम्हाला सेटिंग नीट लागणार नाही नुसता शेंडा पळ काढेल आणि कुठंतरी शेंडा थांबण्या आता शेंडा चार ते पाच फूट वाढला आहे आणि शेंडा थांबतोय कुठेतरी तुम्हाला वरती पाच सहा फळं लागतील त्याच्यामुळे सुरुवातीपासनं ह्याला खतं देताना यंतच प्रमाण फार कमी द्या ह्याला एक कारण नाही आहे ह्याला बरीचशी कारणं आहेत अतिपाऊस झाला अतिपावसामध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढतं म्हणजे अशी बरीचशी कारणं आहेत त्याच्यामुळे ज्यावेळेस तुमची बाग ज्यावेळेस ही छाटणी घेता ज्यावेळेस तुमची बाग हा शेंडा तुम्हाला वाटतोय कुठंतरी पळतो आहे तर त्याला पोटॅशचं प्रमाण त्याला नायट्रोजन दाबण्यासाठी हा पोटॅश देणं फार महत्त्वाचं असतं कुठेतरी आपण पोटॅश देऊन त्याला हा दाबला पाहिजे आता ज्यावेळेस आपण छटणीचं नियोजन करतो त्यावेळेस आपण बऱ्यापैकी शेणखत असेल गांडूळ खत असेल लिंडी खत असेल ह्याचा आपण जास्त वापर करतो गेले आठ दहा वर्षापूर्वी सुद्धा रासायनिकचा बेमाप वापर करत होतो झाडाला किलोमध्ये मी ढोसेस टाकत होतो पण आता ह्या सात ते आठ वर्षामध्ये कुठंतरी हळूहळू हळूहळू करून ग्रॅमवरती आलेले पहिलं सत्तर टक्के रासायनिक असायचा आणि तीस टक्के सेंद्रियवरती माझा जोर असायचा पण आता सत्तर ते ऐंशी टक्के सेंद्रियवरती आणि पंचवीस ते वीस टक्के रासायनिकवरती ते पण बदलत्या वातावरणानुसार आपण त्याला रासायनिक खतं देतो छाटणीच्या वेळी आपण काय करतो झाडांना शेणखतं वगैरे टाकून एक आपण चाळून भाग घेतो त्या सुरुवातीला शेणखतं टाकली सुरुवातीला चाळली तर डायरेक्ट आपण पुढच्या छाटणीलाच म्हणजे पुढच्या वर्षीच्या बाराच्या नियोजना वेळेसच आता पहिलं आपण किलोमध्ये रासायनिक खतं टाकत होतो पण आता कुठंतरी आपण ग्रॅमवरती आलेलो आहे म्हणजे पहिलं सत्तर टक्के रासायनिक आणि तीस टक्के सेंद्रिय असायचं आता कुठंतरी आपण सत्तर टक्के सेंद्रिय आणि तीस टक्के रासायनिकवरती आलेलो आहे म्हणजे आता कुठेतरी आपण पहिलं दोन तीन किलोला एका झाडाला दोन ते तीन किलो आपण एन टाकायचो एक आठ दहा वर्षपूर्वी पण आता ह्या दोन तीन वर्षामध्ये ह्या दोन चार वर्षामध्ये आपण कुठंतरी ग्रॅमवरती आलो खाली फक्त आपण चारशे ते पाचशे ग्रॅम आपण त्यांना के देतो आहे जास्तीत जास्त आपण जोर गांडूळ खत असेल शेणखतं असेल ह्या खतांवरती आपण जास्ती मारा दिलेला आहे ह्याच्यामुळे काय होतं जास्ती रासायनिक खताचा जर जास्ती मारा झाला तर फळ सालीला लूज पडतं आणि फळाची टिकून क्षमता कमी पडते त्याच्यामुळे जेवढं रासायनिक खतं तोंब त्याला टाळता येतील तेवढी टाळा फक्त कधी गेली पाहिजेत रासायनिक खतं की अचानक वातावरणामध्ये काही गडबड झाली पाऊस काळ जास्त झाला आहे त्याच्यामुळं आपल्याला माहिती आहे कुठला एन गेला पाहिजे का पी गेला पाहिजे का के गेला पाहिजे आधी थंडी पडली पोटॅशचा पोटॅशचा आपटेक कमी पडतो मग तिथं आपल्याला पॉटॅश देणं गरजेचं आहे म्हणजे एक वातावरणाची अंदाज बघून त्या पिकाला ते रासायनिक खतं गेली पाहिजेत